टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन। शंकरराव गडाख हे नेवासे मतदारसंघातून शेतकरी क्रांतिकारी पक्षाच्या बॅट चिन्हावर विजयी झाले। नंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला, शिवसेनेने त्यांना कॅबिनेट मंत्री पदही दिले। तरी मी मात्र शिवसेनेत गेलेलो नाही, माझा पक्ष ठरलेला आहे असं ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी स्पष्ट केलं। या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। जलसंधारण मंत्री गडाख आणि जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष राजश्री घुले यांचा नागरी सत्कार रविवारी नेवासे शहरात झाला। यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपापसात भांडत न बसता जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, भांडत बसलात तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वैतागून राजीनामा देतील, ठाकरे यांच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळाली, त्यामुळे नीट रहा असा वडीलकीचा सल्ला दिला। शंकरराव गडाख यांनी माझ्याशी चर्चा करूनच शिवसेनेला पाठिंबा दिला, हे जरी खरे असले तरी मी मात्र शिवसेनेत गेलेलो नाही, माझा पक्ष ठरलेला आहे। या ज्येष्ठ नेते गडाख यांच्या वक्तव्याने सगळ्यांना संभ्रमात टाकले आहे। ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर लाईव्ह 24, अहमदनगर। ब्रेकिंग बातम्यांसाठी अहमदनगर लाईव्ह 24 हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।